आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आज दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता वीर धरणातून 14,054 क्युसेक एवढा विसर्ग करण्यात आलेला आहे. वीर धरण 100% भरल्यानं नीरा नदी पात्रात सोडण्यात आलेला विसर्ग कमी करण्यात आलेला आहे. काल सकाळी 41,000 एवढा विसर्ग वीरमधून सोडण्यात आलेला होता. यामुळे पंढरपूरला पुराचा धोका निर्माण झालेला होता. आता हा विसर्ग कमी झाल्यानं सध्या तरी पंढरपूरवरील पुराचा धोका कमी झालेला आहे. आज सकाळी वीरमधून 14,000 विसर्ग असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तसंच या सोडलेल्या विसर्गामुळे पंढरपूरमधील अनेक मंदिरं पाण्यात गेलेली आहेत. जुना दगडी पुलाजवळ पाणी पोहोचलेलं आहे. सोडलेल्या विसर्गामुळे भीमा नदीत दुथडी भरून वाहत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग सोडण्यात बदल होऊ शकतो, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गेल्या वर्षी नीरा नदीतून तसंच उजनी धरणातून भीमा नदीद्वारे मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्यामुळे भीमा नदी काठ पुरानं व्यापून गेलेला होता. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पुन्हा एकदा भीमा नदी काठ पुरामध्ये अडकू शकतो. गेल्या वर्षी सध्याच्या तारखेला भीमा नदीला महापूर आलेला होता. आता आपल्याला डॉक्टर इंजिनियर बनायचंय तर कोटा, पुणे, लातूर इथं जाण्याची गरज नाही. शिक्षणाची पंढरी आता आपल्याच दारी. आमची ठळक वैशिष्ट्य: विटा पंचक्रोशीतील पहिली अकॅडमी, जिने कोटा येथील उत्कृष्ट शिक्षण प्रणाली व शिक्षक स्टडी मटेरियल इथं उपलब्ध केले. मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, संतुलित आहाराची सोय असणारी एक अग्रगण्य अकॅडमी. 11वी आणि 12वी सायन्स पॉली सह प्रवेश. नीट मध्ये 650 अधिक गुण मिळालेले. तसंच जेईच्या परीक्षेमध्ये एअर मध्ये टॉप 20 मध्ये अनेक विद्यार्थी. कोटा पॅटर्नच्या DPP, DSP, WTS यांचे कटेकोर नियोजन. अनेक गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मुला मुलींना मिळाला मोफत प्रवेश. मग आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि नेहमी एक पाऊल पुढे ठेवा.